सुप्रभात। मराठी बीए भाग एकच्या सर्व विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला मराठी या विषयाच्या संदर्भात आपण जी काही मांडणी आणि चर्चा आता करणार आहोत ती अत्यंत मनोरंजक आणि रसिक प्रिय आहे। एखाद्या विषयाचा अभ्यास करताना, एखाद्या विषयाविषयी जाणून घेताना, त्या विषयामधल्या सगळ्या विस्तारात्मक ज्या भूमिका आहेत त्या कोणत्या पद्धतीच्या आहेत हे समजून एकंदरीत घ्यायचं आहे। आपल्या कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या बी ए भाग एकमध्ये ऐच्छिक मराठी म्हणजे तुमचे पहिले दोन कंपल्सरी पेपर सोडले तर नंतर एक भाषा जी तुम्ही घेतलेली आहे ऐच्छिकमध्ये, त्या ऐच्छिक मराठीच्या अक्षरबंद पुस्तकाचा पूर्णपणे चांगल्या पद्धतीनं या टर्मला तुम्ही अभ्यास करणार आहे। याच पुस्तकामध्ये पुढच्या टर्मचा राहिलेला 50% अभ्यासही तुम्ही करणार आहात। तुम्हाला मी या विषयाच्या संदर्भात खऱ्या अर्थानं मानवी जीवनाचं तर चित्रण कसं करायचं आहे किंवा साहित्याची भूमिका कशी आहे याच्याविषयी मागच्या वेळेला तुम्हाला फार चांगल्या पद्धतीनं सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे। पण आता प्रत्यक्ष सिलॅबसमध्ये ज्या वेळेला आपण जाणार आहे, प्रत्यक्ष सिलॅबसमध्ये तुम्ही काय स्वीकारणार आहे याचा विचार ज्या वेळेला मित्र हो करणार आहे, त्यावेळेला तुम्हाला चार भाग आहेत या पुस्तकाच्या पहिल्या अर्ध्या पुस्तकामध्ये, म्हणजे या पहिल्या टर्मला तुम्हाला चार भागांचा अभ्यास करावा लागणार आहे। आणि त्या चार भागामध्ये तुम्हाला साधारणपणे सांगितलं आहे की पहिल्या भागामध्ये भास्कर चंदनशिव यांच्या निवडक 3 कथा आहेत, दुसऱ्या भागामध्ये 3 कथा आहेत, पहिल्या भागामध्ये उमाळ, जांभळढव आणि तडा या अत्यंत सुंदर ग्रामीण कथा आहेत। त्या सुंदर ग्रामीण कथा पहिल्या भागातल्या तुम्ही आशय आणि अभिव्यक्तीनं समजून घ्यायच्या आहेत। मी ती कथा तुम्हाला सविस्तरपणे कथानकाच्या माध्यमातून त्या कथेमध्ये काय सांगितलेलं आहे हे ग्रामीण वातावरणाचा शोध घेत सांगणार आहे। दुसऱ्या भागामध्ये तुम्हाला वासना, लाल चिखल आणि पाणी, प्रत्येक कथेचा विषय वेगळा आहे। पाणी कथेमध्ये तुम्हाला दलित आणि सवर्णांचा संघर्ष दिसेल, लाल चिखल या कथेमध्ये शेतकऱ्यानं दुष्काळी भागामध्ये पीक लावलेलं आहे टॉमॅटोचं आणि ते बाजारामध्ये येऊन ज्यावेळेला त्याचा दर पडतो त्यावेळेस शेतकऱ्याचा होणारा हाल आणि मग तो त्या असणाऱ्या टॉमॅटोवर नाचतो आणि सारा चिखल करतो ही दुर्दैवी अवस्था शेतकऱ्याची दाखवलेली आहे। वासना या कथेमध्ये एखाद्या पदार्थाविषयी आपल्याला ज्यावेळेला वासना होते त्या म्हातारीला, त्यावेळेला त्या असणारी पुतळी नावाची तिची जी मुलगी आहे तिची वासना कशी शमवण्यासाठी या ठिकाणी मटणाची सागूत आणायला जाते याचं चित्रण आहे। असा तडा कथेमध्ये तर जीवनाचं तड्याचं चित्रण आहे, म्हणजे एकंदरीत जांभळढव कथेमध्ये तर प्रेमाचं चित्रण आहे आणि उमाळ या कथेमध्ये अंतर्गत नात्याच्या प्रेरणेतून आलेला उमाळा चित्रित झालेला आहे। मित्र हो, पहिल्या भागामध्ये 3 कथा आहेत, दुसऱ्या भागामध्ये 3 कथा आहेत, हे दोन्ही भाग जरा आपण थोडं बाजूला ठेवणार आहे, म्हणजे मी माझ्या सोयीनं सिलॅबस घ्यायला गेलेलो आहे। तर तुम्हाला या दिवाळीपर्यंत किंवा काही पुढचे 1-1.5 महिना या टर्मला या 6 कथांचा आणि पुढं 2 चित्रपटाच्या टॉपिकचा अभ्यास करायचा आहे। बघा, तिसरा भाग जो आहे चित्रपट म्हणजे काय, चित्रपट एक दृकश्राव्य माध्यम कसं आहे, चित्रपट माध्यमांचं माध्यमांतर कसं आहे की अनेक माध्यमं चित्रपटातून कन्वर्ट होतात। उदाहरणार्थ एखादी कादंबरी एक माध्यम आहे समाजापर्यंत जायला, पण ते कादंबरीवर चित्रपट ज्या वेळेला बनतो त्यावेळे ते एक माध्यम दुसऱ्या माध्यमामध्ये परिवर्तित होतं, कन्वर्ट होतं एका अर्थानं। त्यानंतर दिग्दर्शकाचा दृष्टिकोन आणि छायाचित्रण म्हणजे शूटिंग, या 5 मुद्द्यांचा अभ्यास तिसऱ्या भागामध्ये आपल्याला करायचा आहे। आणि चौथ्या भागामध्ये तुम्हाला चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद, चित्रपटाचं संगीत, गीत, अभिनय, तिची प्रकाशयोजना, त्याचं संकलन, संपादन आणि चित्रपटाचा आस्वाद म्हणजे चित्रपटाचा आनंद कसा घ्यायचा याविषयीचा 5-6 मुद्दे हा चौथ्या भागामध्ये आहेत। आता पहिला आणि दुसरा भाग थोडा मी बाजूला ठेवतोय आणि दुसऱ्या भागामधल्या म्हणजे तिसऱ्या भागातल्या भागाचा विचार आपण एकंदरीत करावायचा आहे। याच्यामध्ये मी तुम्हाला चित्रपट म्हणजे काय हे सांगणार आहे, तुमच्या आमच्या जीवनाचं खऱ्या अर्थानं प्रत्यकरण रूप म्हणजे चित्रपट असतो। चित्रपट हे एक प्रसार माध्यम आहे, आज चित्रपट हे करमणुकीचं साधन आहे, प्रबोधनाचं तर साधन आहेच, पण आज चित्रपट याविषयी समाजामध्ये आणि तरुणांच्यामध्ये संपूर्ण मानवजातीमध्ये एक वेगळ्या प्रकारचं आकर्षण आहे।
म्हणजे वर्तमानपत्र, मासिक, दूरदर्शन, आकाशवाणी, वेगवेगळ्या म्हणजे आता सांगितलं फेसबुक, व्हॉट्सअप, इंटरनेट, याच्यापेक्षा आपल्या स्वतःच्या जवळ येणारा नेणारं, आपल्याला सगळ्यात आवडतं, करमणूक करणारं आणि आपल्या जीवनामध्ये परिवर्तन करणारं सगळ्यात प्रभावी माध्यम म्हणून जर कशाचा आज उल्लेख केला गेला असेल तर तो चित्रपटाचा करता येईल. म्हणून चित्रपट म्हणजे काय हे आपण बघणार आहे. चित्रपट हे माध्यम कसं आहे हे या दोन मुद्द्यांचा विचार याच्यामध्ये आपल्याला एकंदरीत करायचा आहे. या देशामध्ये राहणारे, एकमेकांशी संवाद साधणारे आणि कोणत्याही माध्यमातून हजारो लोकांच्यापर्यंत या ठिकाणी जाणारं सगळ्यात प्रभावी आणि रोजगार निर्मिती करून देणारं सगळ्यात प्रभावी माध्यम जर कोणतं असेल तर ते चित्रपट आहे. बघा, साप्ताहिकं, पाक्षिकं, मासिकं, वर्तमानपत्र, जाहिरात कला, प्रसारमाध्यमं, मुद्रित प्रसारमाध्यमं, आकाशवाणी, दूरचित्रवाणी, ह्या सगळ्या, किंवा फेसबुक असेल, व्हॉट्सअप असेल, ट्विटर असेल, हे सगळी, आज इंटरनेट असेल की ईमेल असेल, ही सगळी माध्यमं काय आहेत तर मानवी प्रगतीसाठी आणि तिच्या अभिव्यक्तीसाठी या माध्यमांचा या ठिकाणी प्रसार झालेला आहे आणि शोध लागलेला आहे. अगदी सुरुवातीच्या काळामध्ये लोककला हे सुद्धा एक प्रसाराचे माध्यम होती. आणि म्हणून आत्ता एक गोष्ट तुमच्या डोळ्यासमोर एकंदरीत ठेवायची आहे की एका माध्यमाबद्दल मी तुमच्याशी आता बोलायला लागलो आहे. एक माध्यम तुमच्या आमच्या जवळचं आहे आणि सगळ्यात तुमच्या आवडीचं माध्यम आहे. म्हणून अभ्यासक्रमाला तिसऱ्या भागामध्ये तुम्हाला चित्रपटाविषयीचं विवेचन या ठिकाणी केलेलं आहे. एक सृजनाचं, एक कल्पकतेचं या ठिकाणी बीज पेरण्यासाठी तुम्ही तुमची स्वप्न साकार करण्यासाठी ज्यावेळेला एखादं माध्यम जवळ करता त्यावेळी ते माध्यम म्हणजे काय आहे तर चित्रपट आहे. आज या माध्यमाचा उल्लेख काय अर्थाने केला जातो? एक चंदेरी दुनिया, त्याचबरोबर मायानगरी, याचा विचार या शब्दानं किंवा या कल्पनेनं आपण त्याच्याकडं एकंदरीत पाहतो, संबोधतो त्याला. तुम्हाला थोडीफार आता कल्पना आली असेल की नट, त्यानंतर नट्यांची चित्र डोळ्यासमोर तरळून गेली असतील तुमच्या. कारण चित्रपट म्हटलं की कुणीतरी अभिनेता, अभिनेत्री आणि त्यांचा अभिनय आणि त्यांच्याविषयीचं आपल्या मनात असणारं आकर्षण, मग मराठी असो, हिंदी असो किंवा दाक्षिणात्य चित्रपट असो, याच्याविषयी तुमच्या सर्वांच्या मनामध्ये एक वेगळ्या प्रकारची कल्पकता नेहमी सातत्यानं ओढ लागत राहते. आणि म्हणून हे माध्यम कोणतं आहे तर चित्रपट आहे. आज जगभरातून लाखो अब्जावधी रुपयांची या ठिकाणी गुंतवणूक या व्यवसायामध्ये होते. या देशामधलं सांस्कृतिक, सामाजिक, भौगोलिक आणि मानवी ठेवा दृश्य स्वरूपात ज्या वेळेला मांडला जातो तो चित्रपटातून मांडला जातो. आणि म्हणून चित्रपट माध्यम काय त्याच्यासाठी विभाग केले गेलेले आहेत. आपण भारताच्या बाहेरच्या चित्रपटाला हॉलिवूड असं म्हणतो, भारतातल्या हिंदी चित्रपटसृष्टीला आपण बॉलिवूड असं म्हणतो, त्यानंतर इराणी, जर्मन, बॉलिवूड, मराठी चित्रपट, व्यावसायिक चित्रपट, समांतर चित्रपट, ग्रामीण, शहरी चित्रपट, असे माहितीपट, लघुपट, शॉर्ट, छोट्या छोट्या असणाऱ्या शॉर्ट फिल्म किंवा लघुपट असं त्याला म्हटलं गेलं आहे. या अर्थानं पूर्णपणे या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारामध्ये या चित्रपटांची विभागणी एकंदरीत केली जाते. आता चित्रपट म्हणजे काय? चित्रपट म्हणजे एक साखळीबद्ध रचना, सारखी दाखवणं रचना. इंग्रजी भाषेतील काही शब्द त्याच्यासाठी चित्रपटासाठी वापरलेले कोणते आहेत हे आपण पाहूया. बघा, इंग्रजी भाषेमधले फिल्म, मूवी, सिनेमा, मोशन मूवी, हे चार शब्द इंग्रजीमधले या चित्रपटाला वापरले जातात. हे शब्द आहेत आणि त्यांच्या अर्थाचा परीघ एवढा लक्षात घेतला तर तो सूक्ष्म नाही, तो पूर्ण व्यापक आहे. म्हणून चित्रपटे म्हणजे काय तर चित्रपट म्हणजे या शब्दाचा अर्थ थोडा जर आपण समजून घेतला तर गुहेत माणूस ज्या वेळेला राहायचा त्यावेळेला भिंतीवरती, मातीवरती, भांड्यावरती आणि वस्तूवरती चित्र काढायचा. त्यावेळे त्याच्यातूनच लिपीचा जन्म झालेला आहे आणि भाषेचा जन्म झाला. पहिल्यांदा लिपी तयार झाली आणि नंतर भाषा तयार झाली आणि मग वेगवेगळी चित्र, स्टील स्वरूपाची जी स्थिर चित्र होती. आणि इसवी सन 1824 पीटर रोझे यांनी इंग्लंडमध्ये रॉयल सोसायटीमध्ये एक प्रतिमा सातत्यावर लिहिलेला निबंध वाचला आणि तिथून पुढं चित्रपटाच्या निर्मितीचा विचार सुरू झाला. संशोधन, छायाचित्रणातील प्रगती आणि फिल्मचा शोध यामुळे चित्रपट निर्माण होणं हे सोपं झालं. मी तुम्हाला 1900 शतकातलं 1824 नंतरचं कार्य सांगायला लागलेलो आहे.
मराठी विश्वकोशामध्ये या चित्रपटाविषयी आणि त्याच्या निर्मितीविषयी हा विचार कधी सुरू झाला याच्या संदर्भ सविस्तर विवेचन एकंदरीत आलेला आहे. आणि म्हणून चित्रपटाच्या बाबतीचा ज्यावेळेला आपण विचार करतो त्यावेळेला कॅमेरा असतो ना, तो कॅमेरा वेगवेगळ्या फ्रेमच्या रेटनं दर सेकंदाला चित्र दृश्यित करतो किंवा चित्रित करतो. आणि हा रेट 24, 25, 30 आणि 48 इतका फ्रेम रेट असतो. चित्रपटासाठी 24 फ्रेम रेट योग्य आहे, म्हणजे दृश्यांची संख्या एका पाठोपाठ एक क्रमाक्रमानं ज्या वेळेला यायला लागते त्यावेळेला तो कॅमेरा ते सगळं चित्रित करत असतो. आणि आज या चित्रीकरणामध्ये एवढी प्रचंड प्रगती झालेली आहे की आपणसुद्धा आपल्या हातातमधला मोबाईल घेऊन ज्या वेळेला व्हिडिओ चालू करतो त्यावेळेला एका पाठोपाठ एक चित्र या ठिकाणी आपल्या असणाऱ्या मोबाईलचा कॅमेरासुद्धा चित्रित करत जातो. आणि नंतर आपण तो प्रत्यक्ष व्हिडिओ ज्या वेळेला बघायला लागतो त्यावेळेला एका पाठोपाठ एक चलचित्रण येत असलेलं आपल्याला दिसायला लागतं. पण याची अगदी मूळ अवस्था, अगदी बाल्यावस्था याची एका वेगळ्या प्रकारची होती. आणि म्हणून एका पाठोपाठ म्हणजे चित्र दृश्यांची जी संख्या म्हणजेच पट, एक चित्र येतं एक पट म्हणजे कसं आहे, कॅमेरा चित्रित होणाऱ्या दृश्यांची संख्या काही पटी नसते. आणि मग एका पाठोपाठ एक पट्टीत ज्यावेळेला ती यायला लागते त्यावेळेलाच त्याला चित्रपट असं म्हणता येईल. चित्रपट शब्द कसा आलेला आहे बघा. आणि मोशन मूवी म्हणजे मराठीमध्ये त्याला काय म्हणतात तर चलचित्रण असं म्हणतात, म्हणजे चालतं बोलतं चित्र तुम्हाला दिसतं. आणि म्हणून इसवी सन 1872 एडवर्ड माईब्रिज या छायाचित्रकारानं 24 कॅमेरे एका लाईनीमध्ये ठेवलेले आहेत आणि धावणाऱ्या घोड्याचं क्रमवार चित्रण केलं आणि त्याच्या प्रयोगातून हलत्या चालत्या वस्तूच्या छायाचित्रणाला सुरुवात झाली. मग एका पाठो ते चित्र जे आहे ते चालतं बोलतं दिसायला लागलं आणि ते 1872 आपल्याला पुढे एकंदरीत म्हणता येईल. आणि म्हणून या ठिकाणी कॅमेऱ्यानं चित्रित केलेले दृश्ये 16 mm, 8 mm, 35 mm, 60 mm आणि 70 mm, तर 70 mm पडद्यावरती ही चित्रपट एकंदर, आता तो सिनेमास्कोप नंतर झाला, तर या पद्धतीनं चित्रपटगृहामध्ये यंत्राच्या साह्यानं फिल्म दाखवली जाते. मी तुम्हाला याची माहिती आता सांगितल्यानंतर पुढे एक व्हिडिओ दाखवणार आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला मी काय दाखवणार आहे तर कॅमेरा दाखवणार आहे आणि तो कॅमेरा शूट कसं करतो आणि ती फिल्म म्हणजे प्लॅस्टिक. आता फिल्म या शब्दाचा अर्थ काय, तर हा शब्दप्रयोग वेगवेगळ्या फिल्मच्या पारदर्शक पातळ गुंडाळी करता येणाऱ्या प्लॅस्टिक कोटिंगच्या फिल्मावरून आलेला आहे. प्लॅस्टिक कोटिंगचा एक फिल्म एकाला जोडलेली असते आणि त्याच्यावर एक चित्र 7-8 फिल्मवर दाखवलेलं असतं पण त्याच्यात थोडा थोडा बदल होत गेलेला असतो आणि जसं ते चित्र पुढं जाईल तशा पद्धतीनं ते चित्र बदलत चाललेलं, बोलत चाललेलं, चालतं बोलतं आपल्याला दिसायला लागतं. म्हणून त्या फिल्मवरून फिल्म हा शब्द आलेला आहे. मोशन मूवी म्हणजे चलचित्रण आणि चित्रपट म्हणजे मी सांगितलं एका पाठोपाठ येणारी चित्र या अर्थानं आपल्याला एकंदरीत पाहायला मिळतात. तर चित्रपटाविषयी आपण चित्रपट म्हणजे काय हे बघायला लागलेलं आहे. त्याला दुसरा एक शब्द आहे सिनेमा. आता सिनेमा हा काही मराठी शब्द नाही आहे, प्रत्यक्ष तो इंग्रजी शब्द आहे. सिनेमा शब्द कशावरून आला असेल, मराठी किंवा हिंदीमध्ये नाही तो इंग्रजीतील या ठिकाणी सिन्स या शब्दावरून तो आलेला आहे. म्हणजे शब्द सर्रासपणे सगळीकडे वापरला जातो, थोडाशी संहिता आणि खास करून त्यातील सीन्स म्हणजे दृश्यांशी निगडीत आहेत. एक एक दृश्य सीन, सीन आपण म्हणतो ना हा सीन आहे, काहीतरी आहे पुढे मांडलेला आहे, हा निसर्ग नैसर्गिक सीन आहे असं म्हणतो. त्या शब्दावरून चित्रपटाच्या एका संहितेची विभागणी अनेक दृश्यामध्ये होते. एक संहिता असते, एक कथानक असतं आणि मग एका पाठोपाठ एक, उदाहरणार्थ घरातलं चित्रीकरण करायचं असेल तर घरातला दिवाणखाना, दिवाणखान्यातनं तो रूममध्ये गेला, रूममधून तो नंतर स्वयंपाकघरामध्ये गेला, म्हणजे ती मांडणी केलेली असते. एका पाठोपाठ एक दृश्य ज्यावेळेला यायला लागतात आणि चित्रपटाच्या लांबीवरून दृश्यांची संख्या ठरत असते. चित्रपट किती लांबीचा आहे, 2.25 तासाचा आहे की 2.5 तासाचा आहे, त्याच्या लांबीवरून त्याची दृश्यांची संख्या ठरते. आणि एकमेकांच्या जोडलेल्या रेल्वेच्या डब्यासारखी ती असतात आणि मग कथानकाशी, पात्रांशी, वातावरणाशी आणि भाषेशी ती जोडलेली असतात. म्हणून चित्रपटाला मानवी जीवनामध्ये अत्यंत महत्त्वाचं स्थान आहे. आपण तिसरा टॉपिक खऱ्या अर्थानं एकंदरीत बघायला लागलेलो आहे. चित्रपट म्हणजे काय हे बघायला लागलेलो आहे, विविध माध्यमं म्हणजे काय ही आपण बघितलेलं आहे, फिल्म सिनेमा ही आपण बघितलेलं आहे. आता मराठीतला पहिला चित्रपट जो आहे तो तुम्हाला या ठिकाणी आपल्याला बघायचा आहे, म्हणण्यापेक्षा तो कसा निर्माण झाला याची माहिती एकंदरीत घ्यायचा आहे. बघा
भारतातले विशेषतः आपल्या महाराष्ट्रातले दादासाहेब फाळके हे मराठी चित्रपटाच्या नवे भारतीय चित्रपटाच्या मालिकेतले पहिले छायाचित्रकार आहेत किंवा पहिले दिग्दर्शक आहेत. त्यांनीच या ठिकाणी चालतं बोलतं चित्र तयार केलं आणि त्या चित्राचं नाव आहे किंवा त्या चित्रपटाचं नाव आहे राजा हरिश्चंद्र. 1913 साली त्यांनी कॅमेरा जोडला आणि त्या उत्सुकतेपोटी त्यांनी काय केलं की राजा हरिश्चंद्र हा अप्रतिम चित्रपट त्यांनी तयार केला, पण तो मूकपट होता. त्यावेळी त्याला आवाज नव्हता, फक्त मूक सिनेमा त्यावेळेला बाल्यावस्थेमध्ये होता. आणि दादासाहेब फाळके यांनी तो चित्रपट ज्यावेळेला बनवला त्यानंतर त्यांनी कितीतरी असे मुकपट चित्रपट पुढं असंख्य बनवले गेलेले आहेत, काही लघुपटही बनवले गेलेले आहेत. आपल्या स्वतःच्या आयुष्यामध्ये पुढच्या 30-40 वर्षामध्ये त्यांनी मराठी चित्रपटसृष्टीला नवे भारतीय चित्रपटसृष्टीला प्रचंड मोठी देणगी या त्यांनी दिलेली आहे, ती म्हणजे मूक सिनेमाची. आणि मग त्यांच्याच हाताखाली काम करणारे व्ही शांताराम यांनी स्वतंत्र होऊन नंतर प्रभात फिल्म कंपनीची मास्टर विनायक यांनी आणि त्यांनी स्थापना केली आणि त्यानंतर असंख्य नामांकित चित्रपट या ठिकाणी पुढच्या काळामध्ये तुम्हा आम्हाला दिलेले आहेत. व्ही शांतारामनी त्या काळामध्ये पहिला बोलपट बनवलेला आहे आणि तो 1932 साली बनवला. बोलपट म्हणजे बोलणारा सिनेमा. त्याच्या अगोदर 20 वर्ष हा सिनेमा मूक होता, एवढं लक्षात ठेवा. राजा हरिश्चंद्रपासून त्या दादासाहेब फाळकेंनी नंतर कितीतरी असे मूकपट सिनेमा, त्यांना बोलका चित्रपट त्यांनी नाही तयार केला, तो प्रभातनं किंवा तो व्ही शांताराम मास्टर विनायक यांनी तो तयार केलेला आहे. बाबूराव पेंढारकर त्याच्यामध्ये काम करत होता आणि दुर्गा खोटे या ठिकाणी ही त्या काळातली अभिनेत्री, पहिल्यांदा स्त्री अभिनेत्री म्हणून त्या काळात पुढं एकंदरीत आलेली आहे. आणि म्हणून या अंगानं मराठी चित्रपटाला एक स्वतंत्र इतिहास, नंतर हिंदी चित्रपटसृष्टी सुरू झालेली आहे. मग व्ही शांतारामच्या अगदी अलीकडच्या काळातले चानी अशी ही बनवा बनवी याचीपर्यंतचे चित्रपट ज्यावेळेला आपण बघतो त्यावेळे ते अप्रतिम मराठी चित्रपट आपल्याला पाहायला मिळतात. त्याला एक वेगळी किनार असलेली एकंदरीत आपल्याला पाहायला मिळते. तर चित्रपट, चित्रपटाचा प्रवास आणि चित्रपटातल्या काही गोष्टी तुम्हाला दाखवणार आहे. चित्रपटाचा सुरू होताना पहिला ट्रेडमार्क त्याचा बॅनर दादासाहेब फाळकेंचा राजा हरिश्चंद्र ज्यावेळेस सुरू होतो त्याच्यातली काही दृश्येही आपण पुढे बघणार आहे. तो चित्रपट कसा सुरू होतो हे बघणार आहे. त्या चित्रपटातले काही फोटो प्रसंग बघणार आहे. दादासाहेब फाळके यांनाही आपल्याला त्यानंतर खऱ्या अर्थानं बघावयाचं आहे. आणि म्हणून खरं तर एक वेगळी विचारशीलता तुम्हाला तुमच्या डोळ्यासमोर एकंदरीत येते. मराठी चित्रपट म्हणजे तुमचा आमचा श्वास आहे, तुमचा आमचा एक नवीन आविष्कार आहे. मराठीतल्या पहिल्या चित्रपटाला, म्हणजे अशा एका पहिल्या चित्रपटाला केंद्रीय राष्ट्रीय लेवलवरचं पदक मिळालं, तो 1952 साली, ते म्हणजे श्यामची आई. आचार्य यात्री यांनी बनवलेला श्यामची आई या साने गुरुजींच्या कादंबरीवरून किंवा त्यांच्या पुस्तकावरून बनवलेला चित्रपट म्हणजे श्यामची आई. त्याला पहिल्यांदा राष्ट्रपती पदक मिळालेलं आहे आणि त्यानंतर दुसऱ्यांदा अगदी अलीकडच्या काळामध्ये 8-10 वर्षापूर्वी ते श्वास नावाच्या सिनेमाला मिळालेला आहे, ही आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. तर मराठी चित्रपटांची मालिका, काही मराठी गाजलेले नामांकित चित्रपट, अलीकडच्या काळातल्या त्या चित्रपटांचा चांगले दिवस मराठीला कसे आलेले आहेत याचाही विचार त्या टप्प्यातून आपल्याला एकंदरीत बघावयाचा आहे. आणि म्हणून तुम्ही या व्यक्तीला पाहताय का बघा, ही व्यक्ती जी आहे ती आपल्या डोळ्यासमोर एकंदरीत येते आहे. आणि म्हणून त्या व्यक्तीचा एक स्वतंत्र जो विचार आहे तो कसा स्पष्ट आपल्याला एकंदरीत होतो. आणि म्हणून हे दादासाहेब फाळके आणि दादासाहेब फाळके यांच्यानंतर मराठी साधारणपणे कसे चांगले दिवस एकंदरीत आलेले आहेत. अलीकडच्या काळातला सैराट असेल, नटसम्राट असेल, फेंड्री असेल, या चित्रपटांची मालिका जेव्हा आपण बघतो किल्लासारखा चित्रपट आपण बघायला लागतो. आणि मग मी आता तुम्हाला मगाच सांगितलं की या प्लेटमध्ये तुम्हाला दिसतंय की हरिश्चंद्राची फॅक्टरी, आणि हरिश्चंद्राची फॅक्टरी हा चित्रपट दादासाहेब फाळके यांच्या जीवनचरित्रावरती 5-7 वर्षापूर्वी आलेला होता. आणि त्यांनी कसा पहिला चित्रपट बनवला, त्यांच्या जीवनाचा प्रवास कसा झाला, कसा त्यांना अडीअडचणी आल्या, त्यांच्या जीवनामध्ये कसा वेगळा आविष्कार होत गेला, याचं सुंदर विवेचन आपल्याला एकंदरीत पाहता येईल. आणि त्या अंगानं त्याची एक वेगळी रचनात्मकता आपल्याला डोळ्यासमोर खरं तर ठेवता येईल. तर चित्रपट म्हणजे काय? चित्रपट
मोशन मूवी, फिल्म, सिनेमा याचा विचार करायचा आणि हेच तुम्हाला तुम्ही एका अर्थानं लिहायचं आहे. प्रसार माध्यमामध्ये तुमच्या आमच्या जीवनाला अत्यंत जवळचं, तुमच्या आमच्या जीवनाशी निगडीत असणारं, तुम्हा मला आनंद देणारं, तुमच्या आमच्या जीवनामध्ये एक वेगळं आकर्षण असणारं हे चित्र किंवा चित्रपट म्हणजे काय? तर चित्रपटामध्ये कलात्मकता असते, चित्रपटामध्ये प्रबोधन असतं, चित्रपटामध्ये मांडणी असते. त्याच्याविषयीची अभ्यासकांची मतंही आपल्याला बघायचीच आहेत आत्ता पुढं. म्हणजे माध्यम बघताना, चित्रपट म्हणजे काय बघताना, वेगवेगळ्या अंगाने म्हणजे मराठीतले नामांकित चित्रपट दिग्दर्शक रवी जाधव, ज्यांनी नटसम्राट नावाचा सिनेमा म्हणण्यापेक्षा ज्यांनी त्यांनी बालक पालक सिनेमा तयार केला सुरुवातीला, तर त्यांनी सुरुवातीला नटरंग तयार केला त्या चित्रपटाचे दिग्दर्शक रवी जाधव यांनी चित्रपट आणि व्यावसायिकता, चित्रपट आणि माध्यम याविषयी काय भूमिका मांडलेली आहे. भाऊसाहेब कुऱ्हाडे यांनी भूमिका काय मांडलेली आहे की ज्यांनी खोडा नावाचा सिनेमा एकंदरीत तयार केला, बबन नावाचा सिनेमा त्यांनी तयार केलेला आहे. तर मराठीतले नामांकित लेखक, कवी, दिग्दर्शक यांच्यासाठी चित्रपट हे एक वेगळं आकर्षण असतं आणि आज प्रत्येकाला त्या चित्रपटाविषयी ओढ असते. आणि असंख्य कलाकार जर एखादा निर्माण झाला तर असंख्य कलाकारांच्या मनामध्ये निर्माण होतं की मी कुठंतरी चित्रपटात काम करावं, मला कुठंतरी हे सादरीकरणासाठी संधी मिळावी, मला माझी स्वतःची कला चित्रपटातून दिसावी, मी प्रसिद्ध व्हावं असं वाटत राहतं. आणि मग हिंदी चित्रपटसृष्टी तर त्याच्यामध्ये प्रचंड स्वरूपात कशी डेव्हलप झालेली आहे, म्हणजे हेच तुम्हाला परीक्षेच्या अंगानं तुम्हाला जे काही सुचणार आहे, तुमचा जो अभ्यास करणार आहे ते तुम्ही लिहायचं आहे. तर चित्रपट म्हणजे काय? चित्रपट एक दृकश्राव्य माध्यम, चित्रपट एक माध्यम कसं आहे, माध्यमांचं माध्यमांतर कसं आहे, सगळी माध्यमं त्याच्यात कन्वर्ट होत व्हायला लागतात. म्हणजे एखाद्या कादंबरी माध्यम आहे, कथा माध्यम आहे, पण ती कथेवर सुद्धा चित्रपट बनायला लागतो. बघा, म्हणजे दुसरं माध्यम म्हणजे एखादा वर्तमानपत्र आहे, पण त्या वर्तमानपत्रात काय चालतं, वर्तमानपत्रात नायक कामाला असं दाखवलेलं असतं आणि वर्तमानपत्रातलं कार्य काय चालू आहे हे सुद्धा चित्रपटामध्ये तुम्हाला कथेच्या माध्यमातून दाखवता येतं. म्हणून चित्रपट हे माध्यमांचं माध्यमांतर आहे याची जाणीव एकंदरीत आपल्याला नक्की होणं एकंदरीत गरजेचं आहे. आणि म्हणून तुम्हाला मी हे नामांकित चित्रपट, पुढच्या टप्प्यामध्ये सुद्धा आणखी काही नामांकित चित्रपटाने या चित्रपटाविषयीच्या वेगवेगळ्या विचारवंतांची मतं तुम्हाला एकंदरीत देणार आहे. पण त्याही अगोदर आता मध्ये आधे किंवा हे सगळं पाहताना तुम्हाला काय बघायला मिळणार आहे, तर एक व्हिडिओ बघायला मिळणार आहे किंवा चलचित्रणाचा एक प्रवास बघायला मिळणार आहे. दादासाहेब फाळके यांनी केलेली चित्राची शूटिंग कसं केलेलं होतं हे बघायला मिळणार आहे. त्यांचा सुरुवातीचा असणारा मोनोग्राम जो असतो, चित्रपट जेव्हा सुरू होतो, जेव्हा पडद्यावरती पाट्या पडायला लागतात, त्याच्या अगोदर काहीतरी प्रभात चित्र असं मोनोग्राम असतो, तशा पद्धतीचा मोनोग्राम त्यांनी कसा तयार केलेला होता. त्यांनी ती चित्र आता जर तुम्ही बघायला लागला राजा हरिश्चंद्र तर तुम्हाला ते कळणार सुद्धा नाही, एवढं बाल्यावस्थेत होतं, मुख सिनेमा होतं, नक्की काय चाललं आहे हे कळत नाही. पण पहिला चित्रपट पडद्यावर चित्र ज्यावेळेला माणसं त्यावेळेला बघायला लागली त्यावेळा तो काहीतरी वेगळा प्रकार वाटायला लागले. म्हणजे भूतातकीचा प्रकार काहीतरी आहे का हे माणसं पडद्यावर चालाय बोळाय पळाय लागलेली कसं दिसत आहे, एवढं माणसांचं अज्ञान त्या काळामध्ये होतं. आणि आजचा सिनेमा थरार चित्रपट ज्यावेळेला आपण बघायला लागतो, बॉलिवूडचा हॉलिवूडचा चित्रपट ज्यावेळेला बघायला लागतो, त्यावेळेला चित्र, त्याच्यातलं प्रसंग, त्याच्यातलं वेगवेगळी एखादी कलाकृती आपल्या अंगावरती जणू काही धावून येते असं आपण मग डॉल्बी सिस्टीम असणाऱ्या थिएटरमध्ये सिनेमा बघायला लागतो. म्हणून लक्षात ठेवा तेव्हा किती प्रगती प्रचंड मोठी झालेली आहे. या अर्थानं त्याचा विचार म्हणजे 2.0 नावाचा सिनेमा मागच्या 2 वर्षापूर्वी आलेला होता आणि तो इतका सुंदर होता की त्याच्यात कसा थरारपट दाखवलेला आहे. म्हणजे एका अर्थानं एखादी गोष्टसुद्धा म्हणजे निसर्गावर जर अतिक्रमण केलं तर निसर्गसुद्धा कसा कोपतो आणि निसर्गातले पशुपक्षी ज्यावेळेला मरून पडतात टॉवरमुळे या त्यावेळेला मोबाईल सगळे त्या असणाऱ्या चिडून त्यांना त्याचा आत्म्यानं कसे गोळा केले आणि मग त्याच्यातनं त्याला मारण्यासाठी पुन्हा नवीन तंत्रज्ञान कसं विकसित केलं हा रजनीकांतचा आणि या ठिकाणी अक्षय कुमार यांचा सिनेमा आपल्याला 2.0 गतवर्षी आपण बघितला. तर ह्याच्यातली कलात्मकता महत्त्वाची आहे. मराठीत सुद्धा असे अनेक कलात्मक चित्रपट आहेत की त्या चित्रपटांची नाव आणि त्या चित्रपटाविषयीची माहिती आपल्याला पुढच्या टप्प्यामध्ये निश्चितपणे बघायची आहे. तर मित्रहो, आपल्या तासाची वेळ होत आलेली आहे,
तुम्हाला काही गोष्टी याच्यामध्ये सांगितलेल्या आहेत. तिसरा टॉपिक आपण सुरू केलेला आहे आणि आता पुढं थोडासा काही त्याच्यातलं माहिती आपण एकंदरीत घ्यावयाची आहे आणि ती माहिती घेऊन आपण या ठिकाणी हा तास संपवायचा आहे. उद्याच्या तासाला पुढच्या तासाला निश्चितपणे आपण आणखी काही गोष्टी घेऊया. आता बघा तुम्हाला मी काही चांगलं दाखवणार आणि ही चित्रपटाची कलात्मकता आणि व्यावसायिकता पुढच्या टप्प्यामध्ये निश्चितपणे आपल्याला बघता येतील. बघूया पुढचा. या चॅनलला सबस्क्राइब करा आणि इतर आकर्षक व्हिडिओ पहा.